आदी शेतकरी ओल्या आणि सुक्या दुष्काळामुळे त्रस्त असतानाच वांद्रे शेतात शिरूर कापसाची झाडे व बोंडे तोडून नासाडी करत आहेत. त्यातच चपराळा वन्यजीव अभयारण्य चौडंपली परिसरात आहे व तेथे वाघाची भीती असल्याने शेतकऱ्यांना जीव धोक्यात घालून शेतात जावे लागत आहे. दिवसेंदिवस वांद्रांच्या संख्येत वाढ होत असल्याने वांद्रांचा उपद्रव वाढला आहे. याकरिता कापूस पिकांच्या नासाडीवर नियंत्रण मिळवणे शेतकऱ्यांना कठीण जात आहे. शेतकऱ्यांनी वर्षभर केलेली मेहनत वाया जात असल्याने या वांद्रांचा वन विभागाने बंदोबस्त करावा अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे. वांद्र बोंड खाऊन टाकतात, झाड मोडून टाकत आहेत, सत्यानाश करत आहेत, नासाडी करत आहेत. मस्त वर्षभर केलेला आमचा हंगाम काही कामात नाही लागत आहे. हे फॉरेस्टवाले लक्ष द्यावा, बंदोबस्त करावा ही आता विनंती. आता भास्कर फरकडे, स्टार महाराष्ट्र न्यूज, चामोर्शी.